नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे फेकॉल साठी ज्यावेळेस आपण क्राफ्ट करत असतो किंवा काही चिकटवत असतो त्यावेळेस हे फेविकॉल आपल्या बोटांना असं चिकटलं जातं आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला ते स्वच्छ करायचं असतं त्यावेळेस ते पटकन निघत नाही त्यासाठी आपल्याला इथे एक ट्रेक करायची आहे जेणेकरून ते पटकन निघलं जाईल त्यासाठी येथे मी मीठ घेतलंय अशा प्रकारच्या बारीक मिठामध्ये बोट बुडवून आपल्याला हे बोट या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मिठाने बोट अशा पद्धतीने चोळल्यामुळे बोटावरती जे काही फेविकॉल लागलेलं असतं ते सहज आणि सोप्या पद्धतीने निघलं जातं त्यामुळे तुमच्या सुद्धा बोटांना जर फेविकॉल लागलेलं असेल तर बारीक मिठाचा वापर करून तुम्ही सुद्धा ती काढू शकता तुम्हाला सुद्धा ही ट्रेक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता येथे मी औषधाच्या बॉटलचं अशा प्रकारचं झाकण घेतलेलं आहे याचा उपयोग करून आपण खूप सुंदर अशी दिवाळीसाठीची शोभेची वस्तू बनवणार आहे त्या अगोदर आपल्याला एक पुट्टा घ्यायचा आहे आता याचा आपल्याला एक सर्कल कट करून घ्यायचा आहे त्यासाठी वाटीने या पद्धतीने याच्यावरती सर्कल मार्क करून तो कट करून घेत आहे सर्कल अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याला डेकोरेट करायचंय त्यासाठी इथे मी रेड कलरचा क्राफ्ट पेपर घेतलाय तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्या आपल्याला पेटल्स तयार करून घ्यायच्यात अशा प्रकारच्या पेटल्स आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण त्या बाजूला ठेवून या सर्कलला आपल्याला फेविकॉल लावून आहे फेविकॉल अशा पद्धतीने व्यवस्थित लावून झाल्यानंतर तो पसरून घेऊन त्याच्यावरती आता आपल्याला दुसऱ्या कलरचा क्राफ्ट पेपर चिकटवायचा त्यासाठी येथे मी ऑरेंज कलरचा क्राफ्ट पेपर या सर्कलवरती चिकटून घेतलेला आहे आता याच्या कडेने आपल्याला या पेटल्स घ्यायच्या आपण त्या चिकटून घेऊया अशा प्रकारच्या रेड कलरच्या पेटल्स चिकटून झाल्यानंतर मधल्या भागावरती आता आपल्याला येल्लो कलरच्या पेटल्स चिकटवायच्या त्यासाठी आपण पहिल्या जशा पेटल्स तयार त्याच प्रकारे त्या करून घ्यायच्या येल्लो कलरच्या पेटल्स तयार करून झाल्यानंतर त्या आपण मधल्या भागावरती अशा पद्धतीने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायच्यात आता अशा प्रकारे पेटल्स चिकटून झाल्यानंतर इथे मी ग्लिटर पेपर घेतलाय त्याच्यावरती आता आपल्याला छोट्या झाकणाने सर्कल करून घ्यायचा आहे हा सर्कल आता आपण कट करून घेऊया सर्कल कट करून झाल्यानंतर आता तयार केलेला सर्कल पेटल्सच्या फेविकॉल लावून व्यवस्थितपणे आता चिकटवून आहे चिकटवल्यानंतर आता तुम्ही हे बघू शकता किती सुंदर दिसायला लागलेले आता या ज्या पेटल्स आहेत त्यांना आपल्याला आणखी डेकोरेट करायचे त्यासाठी येथे मी फेविकॉलने अशा पद्धतीने पेटलच्या मधोमध लाईन करून घेत आहे लाईन करून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला ग्लिटर पावडर घालून घ्यायचे आहे पावडर घालण्या अगोदर त्याखाली आपल्याला प्लेट ठेवा आहे आणि नंतरच याच्यावरती पावडर घालून घ्यायची ग्लिटर पावडर घालून झाल्यानंतर एक्स्ट्रा ची पावडर आपण प्लेटमध्ये झाडून घेऊया आता तुम्ही बघू शकता याच्यावरती ग्लिटर पावडर किती ला ला हे किती सुंदर दिसायला लागलेलं आहे ते आता आपण बाजूला ठेवूया आणि या त्याने आपल्याला या झाकणाला व्यवस्थितपणे सर्व बाजूने डेकोरेट करून घ्यायचंय या पद्धतीने हे झाकण डेकोरेट केल्यानंतर आता ते आपल्याला या सर्कलच्या मधोमध चिकटवायचे त्यासाठी येते मी या झाकणावरती अशा पद्धतीने फ्युकल लावून ते मधोमध या पद्धतीने चिकटून घेत आहे आता अशा प्रकारच्या या तयार केलेल्या सुंदर वस्तूचा काय उपयोग करायचा ते सुद्धा बघूया त्यासाठी येथे मी पंथी घेतलेली आहे तुम्हाला आता समजलंच असेल पंथीचं स्टँड म्हणून याचा उपयोग आपण करणार आहोत आता तुम्ही बघू शकता पंथी ठेवल्यानंतर हे किती सुंदर दिसायला लागलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं पंतीचं स्टँड नक्कीच बनवून बघा तुम्हाला जर याच्यामध्ये अशी पंथी ठेवायची नसेल तर या पद्धतीची पंथी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता किंवा अशा ज्या सिल्वरच्या पंथ्या असतात त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता याला आपण आणखीन डेकोरेट करण्यासाठी दिवाळीमध्ये तुम्ही या पद्धतीने त्याच्या बाजूने झेंडूच्या पाकळ्याही टाकू शकता त्यामुळे ते आता किती सुंदर दिसायला लागलेलं आहे ते बघा अशा प्रकारे तयार केलेले पंथीचे स्टँड ज्यावेळेस वेगळी रांगोळी काढायची गरज पडणार नाही त्यासाठी अशा प्रकारे या दिवाळीमध्ये घरच्या घरी सामानांचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे दिवाळी डेकोरेशन करू शकता त्यामुळे अशा घरातील वस्तू वापरून दिवाळीच्या डेकोरेशनसाठी वस्तू तुम्ही बनवल्या तर तुमचे पैसे सुद्धा खर्च होणार नाहीत आता आपली पुढची टीप आहे ले ले ती म्हणजे साठी आहे ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस आपण अशा प्रकारची मेणबत्ती या पद्धतीने पेटवून ती जर आपल्याकडे स्टँड नसेल तर या पद्धतीने ती फरशीवरती अशीच उभी करतो आणि ही जी पेटवलेली मेनबत्ती जर उभी राहत नसेल तर त्यासाठी ते पॅक होण्यासाठी आपण वितळलेलं जे मेन असत ते या पद्धतीने फरशीवरती टाकतो आणि टाकल्यानंतर त्याच्यावरती ही मेणबत्ती उभी करून ठेवतो आणि फरशीवरती मेणबत्ती लावल्यामुळे त्याचा आणखीनच मेन फरशीवरती येऊन सांडतं आणि फरशी खूपच खराब होते आणि त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून फरशी खराब होणार नाही ना त्यामुळे हे मेणबत्तीचं मेन अशा पद्धतीने सांडू नये त्यासाठी असा एक जुना कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही मेणबत्ती लावून घ्यायची जे काही मेन आहे ते कप असतील तरी मेणबत्ती लावण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता आता हे जे फर्शीवरती मेन सांडलेलं आहे ते कशा प्रकारे काढायचं ते सुद्धा बघूया या पद्धतीने जर आपण ते नखाने काढण्याचा प्रयत्न केला तर ते पटकन निघत नाही किंवा ते व्यवस्थित निघत सुद्धा नाही आणि त्यामुळे फरशी तेलकट सुद्धा होते आणि नखामध्ये सुद्धा आपल्याला मेन जातं त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून जे आपण सहज सोप्या पद्धतीने मेन सहज काढू शकतो त्यासाठी इथे मी पाणी कडक गरम करून घेतलेलं आहे ते आपण या मेनावरती घालून घेऊया आता असं घातल्यानंतर ते दोन मिनिटासाठी ठेवायचे आणि नंतर ते आपण चाकूच्या सह्याने काढून घ्यायचे पाण्यामुळे हे मेन किती सहज निघलेलं आहे ते आता आपण कापडाने पुसून घेऊया आणि थोडस जे राहिलेलं आहे ते स्क्रबरने असं घासून घेऊया आणि नंतर ही फरशी आपण सुक्या कापडाने पुसून घेऊया तुम्ही बघू शकता फरशी किती स्वच्छ झालेली आहे जराही कोटी मेन याच्यावरती शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा मेन काढण्यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करा पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या डब्यासाठी आहे किंवा चपातीच्या भाजीच्या डब्यासाठी आहे अशा प्रकारच्या भाजीच्या किंवा चपातीच्या डब्याच्या दररोजच्या वापरामुळे त्याच्यातून खूप खराब वास यायला लागतो अशा प्रकारच्या डब्यामध्ये ज्यावेळेस आपण भाजी ठेवतो त्यावेळेस त्या भाजीच्या मसाल्यांचा वास या डब्याला लागतो आणि त्याच्यातून वास यायला लागतो अशा वेळेस हा वास घालवण्यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे हे ट्रिक तुम्ही इलेक्ट्रिक किटलमधील वास घालवण्यासाठी दुधाच्या वास घालवण्यासाठीही करू शकता आता इथे आपल्याला माचिस बॉक्स घेऊन त्याच्यातील तीन काड्या काढून घ्यायच्या आहेत डब्यामधील खराब वास घालवण्यासाठी तुम्ही माचिस बॉक्सच्या काड्यांचा अशा प्रकारे वापर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता या काड्या आपल्याला या पद्धतीने पेटवून घ्यायच्या आहेत आता या पेटवलेल्या काड्या आपण या डब्यामध्ये टाकायच्या आहेत आता हे आपल्याला विजवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातील धूर फक्त आपल्याला या डब्यामध्ये पॅक करायचं आहे या काड्यांच्या धुरामुळे याचेतील सर्व वास निघून जातो हा डबा आपण असाच पाच मिनिटे झाकून ठेवायचा आहे पाच मिनिटे झाल्यानंतर आता आपल्याला याचं झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता या काड्यांचा जो धूर आहे तो पूर्णपणे झाकणाला आणि डब्यालाही लागलेला असतो त्यामुळे जो काही खराब वास आहे तो निघून जातो आता या डब्याला धुराचा वास लागलेला असतो तो घालवण्यासाठी हा डबा आपल्याला पुन्हा एकदा साबणाने स्वच्छ घासून घ्यायचा आहे असं केल्यामुळे डब्यामध्ये जो काही वेगवेगळ्या प्रकारचा वास येत होता तो, तो सर्व निघून जातो त्यामुळे ही सुद्धा खूपच युजफुल अशी ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघ आपली पुढची टीप आहे ती म्हणजे मिठासाठी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मीठ पटकन ओलसर होऊन जातं अशा वेळेस ते आपल्याला कशा पद्धतीने मोकळं सुटसुटीत करायचं आहे त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपल्याला या वाटीमध्ये आता हे सर्व मीठ काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं मीठ मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे हे मीठ आता आपण कशा पद्धतीने मोकळ सुटसुटीत करायचं आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आता गॅस चालू करून घ्यायचा आहे चालू करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण आता तवा ठेवायचा आहे हा तवा आपल्याला पाच मिनटे गरम करून घ्यायचा आहे गरम तव्यावरती आता आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मी मीठ घालून घेत आहे आता हे मीठ आपण चमच्याने व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे मीठ पसरून झाल्यानंतर हे मीठ आपण चालू गॅसवरती दोन मिनटेच गरम करायला ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण हा गॅस बंद करू करून घ्यायचा आहे दोन मिनिट झालेले आहेत गॅस आपण बंद करून घेतलेला आहे या गरम तव्यावरती आपल्याला हे आप मीठ असेच पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे पाच मिनिट झाल्यानंतर हे मीठ आपण गोळा करून घेऊया पाच मिनिट झालेली आहेत पाच मिनिटानंतर हे मीठ आपल्याला असेच तव्यामध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे मीठ आता थंड झालेलं आहे थंड झाल्यावरती आता हे मीठ तुम्हाला दाखवते किती सुटसुटीत झालेलं आहे जराही याच्यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहिलेला नाही हे मीठ थंड झाल्यानंतर मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती हे मीठ हे किती सुटसुटीत आहे ते बघा जराही याच्यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहिलेला नाही